नमस्कार, मी साई प्रसाद महेंद्रकर, तरुण भारत न्यूजच्या सांगली जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहुयात जिल्ह्यातील दिवसभराच्या ठळक घडामोडी। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विविध रस्ते कामांचा कोनशिला अनावरण व लोकार्पण समारंभ येत्या शनिवारी दिनांक 25 रोजी दुपारी 3 वाजता राष्ट्रीय महामार्ग 48 हॉटेल द फर्न कराड जिल्हा सातारा येथे होणार आहे। यात सांगली जिल्ह्यातील अनेक विकास कामांचा समावेश आहे। यावेळी एकत्रित 5,971 कोटी रुपयांच्या 400.17 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांचा कोनशिला अनावरण व लोकार्पण समारंभ होणार आहे। या कार्यक्रमास विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार आणि विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत। ग्राहक हक्काचे संरक्षण व संवर्धन करणे या अनुषंगाने ग्राहक समस्यांचे निराकरण व्हावे म्हणून जिल्हा पातळीवर ग्राहक संरक्षण समिती कार्यरत आहे। या समितीवर जिल्हाधिकाऱ्यांनी 20 अशासकीय सदस्यांची निवड केली आहे। त्यात उद्योजिका सुखदा सुमंत महाजन यांची फेरनिवड करण्यात आली। महाजन या गेली 15 वर्षे सामाजिक कार्यात काम करीत असून सांगली ग्राहक पंचायतीच्या महिला प्रतिनिधी म्हणून त्या काम करीत आहेत। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या व माजी आमदार भगवानराव पाटील यांच्या पत्नी क्रांतीवीरांगना श्रीमती हौसाबाई भगवानराव पाटील यांचे निधन झाले। 97 वर्षी त्यांनी कराड येथे कृष्णा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनाने कडेगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे। फिटनेस आणि व्यायामाच्या बाबतीत सांगलीकर अधिक सजग झाल्याचे दिसून येत आहे। व्यायामासाठी सांगली शहरात सायकलींचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे। सायकल चालवा आणि फिट रहा असा संदेश देत येथील सांगली सायकल स्नेही ग्रुपच्या वतीने प्रदूषण मुक्ती आणि सायकल वापराबाबत मोठ्या प्रमाणावर प्रबोधन सुरू केले आहे। सांगलीमध्ये सध्या मिरज सांगली रोड या प्रमुख मार्गावर सायकलचा व्यायाम करणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। मातंग समाजाला अनुसूचित जातीमधील स्वतंत्र 5% आरक्षण शासकीय नोकरी, शैक्षणिक व शासकीय औद्योगिक क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात देण्यात यावे अशी मागणी पुरोगामी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली। मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष खंडू कांबळे, दीपक गांजागोळ, परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा स्वाती सौंदडे, महापालिका क्षेत्राच्या अध्यक्षा सुजाता वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते। भारतीय प्रबोधनाच्या चळवळीत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याला अनन्य साधारण महत्व असून त्यांनी रचनात्मक कार्य आणि प्रबोधनाची चळवळ बळकट केली असे प्रतिपादन सातारा येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राध्यापक निरंजन फरांदे यांनी केले। रयत शिक्षण संस्थेच्या रामानंद नगर शैक्षणिक संकुलात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। गोरगरीब आणि पूरग्रस्त तसेच गरजू लोकांना मदत करण्याच्या हेतूने सूरज फाउंडेशन, परीक ऍडव्होकेट असोसिएट सांगली, कैलासवासी व्हीजी पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि कमांडर किसन खिलारे फाउंडेशन, परफेक्ट फिटनेस क्लब यांच्या वतीने सांगलीमधील राधाकृष्ण वसाहतीत असलेल्या वेलणकर अनाथ बालकाश्रम, कुपवाड येथील वृद्धसेवा आश्रम, मिरज MIDC मध्ये असलेल्या निवासी अंधशाळा, जीवनज्योत कॅन्सर रिलीफ आणि इनाम धामणीतील पूरग्रस्त शेतकरी तसेच वीट कामगारांना श्रीमती ममता परीक यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले। पलूस तालुक्यातील कुंडल येथे वाढत्या डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्या वतीने डास प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात आली। कुंडल येथे बऱ्याच दिवसांपासून डेंग्यू आणि चिकनगुनियाची साथ पसरली असून गावामध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे। सध्या गावामध्ये चिकनगुनियाच्या पेशंटच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा, त्याचबरोबर शेअर करा। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। शुभरात्री।